नांदुरा शहराची लाईफलाईन असलेल्या बहुप्रतीक्षित व बहुचर्चित नांदुरा बायपास वळणमार्गाचे आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते वाहनांना हिरवी झेंडी दाखवून मार्ग खुला करण्यात आलेला आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 6 वर दर सेकंदाला धावणाऱ्या अवजड वाहनामुळे महामार्ग मृत्यूचा सापळा बनलेला होता. त्यावर तोडगा म्हणून 3 वर्षापूर्वी वळणमार्गाचे काम सुरू झाले होते. आमसरी येथून सुरू झालेला बायपास मलकापूरकडे जुन्या राष्ट्रीय महामार्गाला मिळणार असल्याने शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका झाली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक बेहराणी यांच्या पातळीवरून हायवेच्या अमरावती कार्यालयाशी सतत संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावला. तसेच सुरुवातीपासूनच आमदार राजेश एकडे सुसज्ज बायपास व्हावा याकरिता प्रयत्नरत होते. त्याला यश येऊन आज सदर बायपास खुला करण्यात आलेला आहे. यामुळे शहरातील अपघातांना आळा बसेल, प्रदूषणात कमी येईल, तसेच वाहतुकीची कोंडीसुद्धा दूर होणार आहे. बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षेत असलेला हा बायपास आज सुरू होत आहे. आज अनेक वर्षानंतर जवळपास 2 ते 3 वर्षापासून बायपासचं आपले नॅशनल हायवेचं काम सुरू आहे, त्यावरच्या बायपासचंही काम सुरू आहे. परंतु NHAI च्या काही मागे ILFS कंपनीला ते दिलेलं होतं, नंतर कल्याण कंपनीनं काम घेतलेलं आहे, आणि नंतर आता बहुप्रतीक्षित असलेला हा बायपास आज सुरू झालेला आहे. मी NHAI च्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी फार गतीने काम करून हे आज बायपास सुरू केलेलं आहे. त्यात आमचे नांदुरा शहराचे ठाणेदार यांनीसुद्धा विशेष प्रयत्न केलेले आहेत. त्यांचेसुद्धा मी या मतदारसंघाच्या वतीने, नांदुरा शहराच्या वतीने आभार मानतो. पुरुषोत्तम बातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.